बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत, त्यांना अद्याप अटक का होत नाही? हा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे. फरार आरोपींना वाचवण्याकरता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न झालाय का, हा दुसरा सवाल ते उपस्थित करतायत. हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांना भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचा एन्काउंटर केलं गेलं का, हाही मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे. तीन सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलेले आहेत. फरार आहेत मुख्य खरं तर जे विश्वस्त आहेत ते शाळेचे, या विश्वस्तांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही आहे, हा सवाल पटोले उपस्थित करतायत. तर फरार आरोपींना वाचवण्याकरता म्हणून हा एन्काउंटर करण्यात आला असा देखील सवाल, असा देखील आरोप पटोलेंनी उपस्थित केलेला आहे. वडेट्टीवार काय म्हणतात आपण पाहतोय. वडेट्टीवार यांनी म्हटलंय की याची न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. अक्षय शिंदे यांना गोळी झाडून घेणं म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे यांना गोळी नेमकी कशी झाडली, हा सवाल वडेट्टीवार उपस्थित करतायत. आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावत कसे आहेत? हा देखील मुद्दा वडेट्टीवारांचा आहे. बदलापूर प्रकरणामध्ये एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू होतो, या प्रकरणी आता वडेट्टीवार सवाल उपस्थित करताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.